राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी हृदय विकाराचा सौम्य असा झटका आला होता। त्यांची प्रकृती आता उत्तम आहे। सततचा प्रवास दगदग या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी मुंडे यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। धनंजय मुंडे यांना मंगळवारी दुपारी मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सततचा प्रवास दगदग यातून मुंडे यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली। डॉक्टरांनी मुंडे यांच्या काही चाचण्या घेतल्या आणि सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असे पवार यांनी नमूद केले। दरम्यान मुंडे हे सोमवारी दिनांक 11 पालकमंत्री या नात्याने पहिल्यांदाच परभणीच्या दौऱ्यावर दाखल झाले होते। या दौऱ्यात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ते कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते। येथून औरंगाबाद मार्गे मुंबईस रवाना झाले होते।